लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे, त्यामुळे 7व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीमध्ये 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामधून 904 उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, पटना साहिब, पश्चिम बंगाल या भागांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती समोर येत आहे.